नमस्कार मित्रांनो, विनायक वाकसोरे या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज आणले, तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण. आमच्यासाठी सरप्राईज नाहीये, आमच्यासाठी सरप्राईज राहिलं नाहीये असं म्हणा. राहिलं नाहीये पण आम्हाला, तुम्हाला जर सांगितलं नसतं तर सरप्राईजच झालं असतं. ते खूप सुंदर असे बघायचे, नको नाही दाखवायचं, नाही दाखवायचं. दाखवण्यासाठीच तर आपण लॉक चालू केलाय. बघायचं मित्रांनो, दाखवायचं नको, नको मम्मी दाखवायचं का? दाखवायचं ना, दाखवायचं. लय भारी वाटत आपल्या युट्यूब फॅमिलीला. हा ना, खरंच दाखवायचं का? चला तर मित्रांनो, आता मी बघू शकता हे बघा. तर आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचंय हिच्यासाठी नाव काय ठेवायचंय आणि तुम्हाला कसं वाटतं सगळ्याला कमेंट करून सांगा लवकर लवकर. हे संदीप खाली ठेवर दिला बघा, आतल्या आंघोळ घालायची आहे. आम्ही कालचा शिर्डीचा व्लॉग तुम्ही बघितला नसेल का, काय माहिती नाही बघितला का नाही बघितला, पण आम्ही शिर्डीला गेलो ना त्यावेळेस आम्ही संध्याकाळीच यात्याने घेऊन आलो तिला. आम्ही म्हटलं तुम्हाला दाखवावं, तुमच्यासाठी सरप्राईज ठेवावं, म्हणून तुम्हाला दाखवलंच नव्हतं. म्हणून मग तिला मी आता आंघोळ घालायला घेतली. तिचं नाव काय ठेवू, नाव काय ठेवायचं सगळ्यांनी सांग कमेंट. हिरोईन मग काय ठेवायचं, तिचं नाव सांगू का मी? टेकली मम्मी म्हणते काय, मम्मी सांग मम्मीचं म्हणणं काय. माझं नावाची इच्छा काय माहितीये का? पिऊ. पिऊ, हाय पिऊ, कशी आता? मित्रांनो, मम्मीला हे पिऊ नाव भरपूर आवडतंय. मम्मीचं नाव ओके का जे कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला नसेल आवडत तर कमेंट मध्ये तुम्ही नाव पण पिन करू शकता, म्हणजे कमेंट्स करू शकता. मग इकडे तू, इकडे कुत्र, तू आंघोळ घाल त्याला. इथं बस मांडी घालून त्याला, त्याला घेऊन बस मांडीवर. आता आंघोळ घालायची, आंघोळ घालायची आधी. आपण तिला आंघोळ घालूया छान छान, कारण की तिला 10-15 मिनिटं हा शॅम्पू चोळायचा आहे. तर मग ती येड्यावानी करणार आहे, बघा तुम्ही कशी करते. म्हणून मी येड्यावानी करते. तू दिसत नाही क्लिअर, उपयोग नाही तिथं बसून. इथं या ना, इथं तू दिसत. तर चला तर याच्यावर पाणी टाकू का मी आता? टाकू, कारण की तिथे अशी लगत पाणी काही जास्त गार नाहीये. तिला शॅम्पू वगैरे आम्ही शॅम्पू पण आणला लगेच, कालच घेऊन आलो सगळं सामान. कसं वाटतंय ना पण कलर कसं आहे छान आहे. तिकडे मस्त पैकी आंघोळ करायची आपल्याला. पळत पळणार पण नाही, नाही ते पळत मला माहिती. कोमट पाणी ते मी त्याला सांगितलं. आता उन्हाळ्याचं पाणी कोमटच असत. अरे काय भारी आंघोळ करते, आंघोळ करायची ती ना, इकडे तिकडे पळायची नाही. कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही यार. तिचं नाव नाही ना, म्हणून आम्ही शांत बसले. तिचं नाव नाही, अजून ठेवलं नाही आम्ही नाव. मम्मी म्हणते पिऊ ठेवायचं. तुम्ही सांगल्यानंतर कशी दिसते आणि सुकल्यानंतर पण तुम्हाला दाखवते किती छान दिसते ती, बरोबर की नाही? हा, तिला मस्त आंघोळ घालाव आता. तिला सगळं आधी भिजून घ्यायचं चांगलं आणि मस्त तिला सांगू. मम्मी तिला कंगवा पण आणलाय बरं का, तिचे केस विचारायला. हा, तिचे केस विचारायला कंगवा पण आणलेला आहे. काल आम्ही सगळं सामान आणून ठेवलं, कालच आम्ही ब्लॉग काढणार होतो. भूमे शॅम्पू लावू देऊ नको डोक्याला बर का बाई. आणि आता अंगावर उडवीन बर का सगळ्यांच्या, सगळ्यांच्या अंगावर उडील. मम्मीला माहिती ना पहिलं होतं बरं का मित्रांनो असंच आमच्या वशी. तिचं नाव पिऊ होतं म्हणून मम्मी म्हणते पिऊ ठेवू. आणि ते आम्ही दिलं नाही का पहिलं आम्ही, है ना अम्मे, कोणतं तरी बारी बाळाले आवडलं होतं. काल ना आता चांगली मसाज करून घ्यायची. काल ना आम्ही घेऊन आलो आणि ना मग मम्मींना दाखवलं. हा मना मम्मी त्या पिऊच सांगत होत्या. तर मम्मी मम्मी म्हणे ती पिऊ होती ना लई मस्ती करायची, पण जाताना ना असं तोंड करून रुजून गेली. रुजून गेली माझ्यावरती पिऊ, माहितीये का तिला मी म्हणायची बस ग बसायची, इकडे बिछाणावर नाही जायची तर नाही जायची, नाही जायची ती. ही तशी 2.5 महिन्याची
भारी आता नवीनच छोटीच आहे. आणि मम्मी ती कधी आलती आपल्या पाशी, ती कधी घेतली होती? आणि मित्रांनो तिला पण आता एक वर्ष होऊन गेलं, एक तीन वर्ष झाले. तीन वर्षापूर्वी जी गोष्ट आहे ती. अरे मी ती नाही म्हणत, ती किती वर्षाची होती तेव्हा आपण आणली होती? कारण की महिन्याची होती. हा मी हे विचारतोय मम्मीला, ती मी सांगते. आणि आम्ही कामाला जायचे, घरात कुणी नसायचं, पोरं पण नसायचे. मग माझ्या कुत्रीची हाल व्हायची, मग मला ते बघवत नसायचं. बरोबर की नाही विनो? बरोबर. आणि तिथं खाल्ली आजी पण होती बघा, म्हणून आम्ही दिलत खास त्याच्यामुळे पण दिलत. लॉकडाऊन मध्ये मी आणली होती ती कुत्री. आणि आता इलाय ना घरात सांभाळायला आहे. मी पण आहे, तीन आम्ही पण आहे. आणि आदित्य पण आल्यानंतर इथे सांगित की मस्त करतो ना आपल्या शॅम्पूपेक्षा. या शॅम्पूचा वास भारी आहे, खूप सगळ्यांना आवडतं. आणि अशी चांगली मसाज करून घ्यायची. लय भारी शॅम्पूचा वास. त्या ते थोडं पण रडत बिडत नाहीये बघा. हे असं कसं तिचे केस असतात ना, आणि वल्ली होती. तिला केस जास्त असल्यामुळं ती आम्हाला आमच्या सगळ्यांना आवडती बर का. तुम्ही सांगा बरं काय कुत्र्याचं नाव आपल्या, लवकर सांगा. कमेंट करा, कमेंट टॉक कमेंट करून सांगणार ते. पण ह्या कुत्र्याचं नाव काय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सिज्जू आहे. हे सिज्जू म्हणून आहे. आणि ओरिजिनल आणलेलं आहे आपण, ओरिजिनल सिज्जू आहे ते. आणि तिला सेंट पण आणलेला आहे बर का, तिचा पावडर पण असतो. बरस काय असत त्याच, टाक ग पाणी. एवढं घेईन तेवढं कमी. काल दिलं मम्मी चिकनी झाली हो, चिकनी झाली. झाली सगळे केस पिवळे पिवळे झाले होते ना, मळाली होती. काल आम्ही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा लय मजा आलती आम्हाला. आणि मला पण लहान कुत्रे खूप आवडतात, आणि माझ्या मुलांना पण आवडतात, आणि पोरींना पण आवडतात. असं काही नाहीये, थोडा काम लावायचं आहे तिथं तोंड लगेच ती थोबडा हळू पाणी टाकण्याचं. डायरेक्ट मागे येतं पाणी. बघ किती भारी बसलं बर ते एकदम. आणि कसं असे फ्रेश ठेवले ना तर गोचिड वगैरे काही होती नाही कुत्र्यांना. आपल्या घरात चांगले राहतात. बोल तिला भारी. रात्री ना सकाळी उठलं ना, सकाळी 6 वाजता मम्मी बरं. मी 6 वाजता उठलो, जिमला चाललो होतो का. अय मम्मी मम्मी तोंड होते बाबा, काय कळत का नाही तुला. अय मम्मी मी सकाळी 6 वाजता उठलो ना, जिमला चाललो होतो ना. उठलो आणि बाहेर आलो का, उठलो फक्त उठलो, वेळवरून खाली आलो. हे लगेच माझ्यापाशी आलो पळत पळत. लाईट लावायला गेलो तुम्ही, रात्री लाईट बंद केलं, झोपलो. एवढं शहा नाही आहे. आणि फिमेल आहे बरं का, फिमेल आहे. हिरोईन आणलेली आहे आम्ही. तिला ना एकदम आता सुकल्यानंतर दाखवतो तुम्हाला ती कशी दिसते काय मम्मी. हो आणि तिला मी असं धरून जर नाही राहिलं ना ती कुठं पण पळेल, म्हणून तिला मी धरून ठेवलेलं आहे. आता एकदम मस्त आंघोळ झाली. आणि मित्रांनो मी कोणतंच बारीक पिल्लू किंवा कुत्र्याचं पिल्लू माझ्याचं पिल्लू हातात घेत नाही, पण मला हे लय आवडत. घाबरतो माझ्या कुत्र्याच्या पिल्लांना. आणि मग त्याला पहिल्यांदा हे पिल्लू त्याला आवडलंय आणि त्याच्या चॉईसने आहे. आणि पहिलं पण असं होतं, फक्त कलर वेगळा होता त्याचा. ते कसं पळत आहे बघा, ते कसं पळत. मस्त बघा कशी आंघोळ झाली पिल्लाची माझ्या शोण्याची. आजी करायची पाटीलाने. मित्रांनो या ठिकाणी सागर भाऊ आलेला आहे. सागरने पण बघितलं नाहीये. सागर आता आलाय. सागर तू काय आता तुझे केस पाय सगळे झाकेल दिसतील तुला. आता तिला इतकेच आंघोळ घातले आम्ही. अरे बाप रे बाप. मिशा काढून नको बाबा. तुझ्या भावाला काढून टाकायचं का. आता नाही दिसणार तोंड. दिसलं दिसलं. मित्रांनो तुम्ही बघितलं का, तुम्हाला सुख
त्याला ना मित्रांनो सुकवल्यावर दाखवतो तुम्हाला मी. सागरला पण खूप सारी आवड आहे कुत्र्यांची मांजरांची. सागरला पण माहिती नव्हतं बरं का, मी काल रात्री काल आम्ही तिकडून व्हिडिओ कॉल केला सागरला. काय सागर मस्त आहे ना, आता सुकल्यावर बघतो. चला मित्रांनो सोडायचं नाही म्हणजे मग कसं आहे केस हे होऊन जातात. चाललेलोय मम्मीकडं, मम्मी गेल्या गच्चीवर तिला घेऊन पिऊला वाळवायला. सुकवायला म्हणजे तिने आंघोळ केली ना तिला थंडी वाजवत होती, थरथर कापत होती ती. चाललेलं मग मम्मी आम्ही ड्रायरची हवा दिली पण ती घाबरत होती, थरथरून जाती फार अक्षर. मग म्हणून आम्ही मग आता ठरवलं, मम्मी म्हणल्या का मी गच्चीवर घेऊन जाते. तर मी गेलेच गच्चीवर. आता आम्ही पण चाललोय गच्चीवरच. बघा बाबू एवढं कडक उन्हात मम्मी कुठे आहेत? नाहीये. अरे रे 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 काय करते मम्मी? चप्पल नाही घातली का? लई ऊन आहे. आलो तस कशी वाळली बघ ग. आता मस्त कोरडी कटकटीत झाली, वेग आरटली होती ना ती. तुला सावलीला घेऊन आले, भारी दिसते आता. नाही थोडे वेळ भूमी केस काय जबरदस्त झाले डुमडीची. चटक बसतो पायाला ऋतू. चपल नाही मऊ मऊ झाली, भारी झाली ना. छान इथे तोंड बघा, तोंड तोंड बघा, तोंड बघा, डोळे दिसले का तुम्हाला? चला खाली आता हिला झालं. चला काउन का बघितलं का कसं आहे? पाडला पडला काय हा कंगवा. हे बघा इथं पाय आहेत का? ह्या आमच्या मम्मी आणि मग ही आमची पिऊ आहे. पिऊ आहे, पिऊ आहे, भारी पिऊ आहे. माझी लय भारी गोडी गोडी पिऊ, गोडी गोडी पिऊ. चल चला बघा कशी वाळली चांगली. हो का वाळली? हो का किती मस्त सुकलेली डुगू डुगू. तिला ड्रायरची हवा सहनच नव्हती, नुसती काहीतरी बघायला भेटलं तुम्हाला. नवीन काहीतरी बघायला भेटलं सांगा आम्हाला कमेंट मध्ये, छान छान कमेंट करा. आमच्या घरातला नवीन मेंबर. ही आमची पिऊ. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायचं अजिबात विसरू नका. आणि हिचं नाव कमेंट मध्ये सांगा, तसं आम्हाला पिऊच ठेवायचंय पण तुम्ही सजेस्ट करा. चला तर मग बाय 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 कर, बाय कर, बाय बाय केलं तिथं.